ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तो म्हणजे फक्त एकाच दृष्टिकोन आम्ही लक्षात ठेवला की आमचे कार्यकर्त्यांचा आग्रह असतो, कारण आमचे कार्यकर्ते फार नाराज होते ज्या वेळेला आम्ही भाजप प्रवेश केला आणि त्यांचं मत असा होता की आम्ही म्हणजे कुठं विकास कामाला जास्त श्रेय मिळत आहे तिथंच आम्ही त्यांच्यासोबत राहायला पाहिजे, अखंड त्यांचं विकासाची जे वॉर्डची विकास कामं आहेत त्याला सामोरे जायला पाहिजे असा त्यांचा हेतू होता। आम्ही त्या दृष्टिकोन लक्षात ठेवून आम्ही त्या वेळेला भाजपामध्ये आम्ही प्रवेश केला हा बरोबर आहे, पण काही म्हणजे आपण कुठल्याही नगरसेवकांना विश्वासात न घेता तिथं कामं झालेली आहेत मी एवढंच सांगते। बाकी मी कोणावर टीक करत नाही, फक्त मला की आजचा जो आहे की आम्ही उत्तम आम्ही सपोर्ट केला आहे असं वाटते की आत्ता आलेलो आहोत आणि ह्याच्यासाठी सध्या स्थानिक नेतृत्व बघून आम्ही थोडंसं कंटाळून ह्याच्यापासून थोडंसं आम्ही लांबच राहिलेलो आहे घेतला आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये उत्तमन्ना पाटील ह्याच आमदार होतील हे काळ्या दगडावरची पांढरी रेष छाती टोपणे सांगते एवढं। तुमचं आमच्या सध्याला म्हणजे 17 थर्ड फेजमधून ज्या वेळेला रमेश जातेवाडी ज्या वेळेला पालकमंत्री रमेश जातेवाडी त्या विलासांना सुद्धा टावर होते त्यावेळेला काम आहे मी फक्त ह्याच्यामध्ये उद्घाटनच, बाकीचं काही पूर्ण वॉर्डामध्ये फक्त काकाचं काम झालेलं आहे 2 रोड आणि 1 50,000 झालेलं आहे, बाकी कुठलेही वॉर्डाचे नाही त्याच्यासुद्धा ह्याच्यासाठी सुद्धा फार नाराज आहे आणि त्यांचाच तर मी लक्षात घेऊन आजचा जो म्हणजे हा निर्णय आम्ही घेतला आहे की लोकांना सुद्धा नवीन चेहरा एखादा पाहिजे, मी पूर्णपणे आणि प्रामाणिकपणे अण्णांसाठी राहू आणि